नमस्कार, येस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी जाकीर नदाव। नगरपालिकेच्या एका खोलीच्या जागेसाठी मावशीने थेट कुलूप घातले। हा धक्का सहन न झाल्याने बहिणीच्या मुलीने थेट विष प्राशन करून आपले जीवन संपवले। ही घटना पंढरपूरच्या छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात घडली आहे। पंढरपूर शहर पोलीस याचा कसून तपास करत आहेत। पंढरपूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील उमदी पटांगण झोपडपट्टी परिसरामध्ये आदटराव आणि कोळी परिवार राहतात आणि नात्याने दोघेही जवळचे नातेवाईक आहेत। मात्र या दोन्ही नात्यामध्ये स्वार्थ नडला आणि क्षुल्लक गोष्टीसाठी लाख मोलाचा जीव गमवावा लागल्याची घटना घडली। शीतल आदटराव वय 35 राहणार उमदी पटांगण दररोज नदीमध्ये भाविकांना ओटी नारळ विकून आपला उदरनिर्वाह यात चालवत होत्या आणि या ज्या जागेत राहत होत्या ती जागा नगरपालिकेच्या मालकीची असून या जागेत ते अनेक वर्षापासून राहतात। परंतु या जागेवर त्यांची मावशी सुवर्णा कोळी आणि त्यांची मुलगी सपना यांनी हक्क सांगत खोली रिकामी करण्यास सांगितली। परंतु शीतल यांनी ही जागा माझ्या नावावर असल्याचे सांगताच या मायलिकीने शीतल आदटराव याला बेदम मारहाण केली आणि यानंतर सुवर्णा कोळी हिने शीतल याच्या घराला थेट कुलूप लावले। हा राग अनावर झाल्याने शीतल हिने विषारी औषध प्राशन केले आणि ही घटना समजताच घरातील लोकांनी लगेच शीतल यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले। परंतु उपचार चालू असतानाच ती बेशुद्ध अवस्थेत गेली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। याबाबत शहर पोलिसांना खबर दिली असता पोलिसांनी रितसर पंचनामा करून तक्रार दाखल केली। पुढील तपास पंढरपूर शहर पोलीस करत आहेत। परंतु इतभर जागेसाठी लाख मोलाचा जीव गमावण्याची वेळ मावशीच्या दादागिरीमुळेच आली असल्याची चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे। मी महेश मोहन आदटराव राधारसाम बच्चो। मी माझे बायको दोन मुलं घरात बसलो असताना सुवर्ण अरुण कोळी आणि स्वप्ना शेखर होणे हे दोघे जण आले। अगोदर तुमच्या दारातून मी कुलूप लावून ठेवले होते 5-6 दिवस, 2 महिने झाले। नंतर त्या दोघ्या आल्या, ती स्वप्ना शेखर होणे म्हणली माझ्या मुलीला तुझी मम्मी कुठे आहे, म्हणली बाहेर गेली बोलव म्हणे। तिला बोलवलं, मग तिला बोलवल्यावर तिला विचारलं की तुला घरातलं सामान खाली करायला सांगितलं होतं का केलं नाही, म्हणली माझ्या नावावर आहे मी काही करत नाही। मी हातानं बाहेर काढून सामान फिकून येईन म्हणजे रस्त्यावर टाक म्हणजे तुला टाकायला, तसं म्हणली दोघींनी मारायला चालू केलं तिला, आता बघ त्याने मारलं तिला। नंतर तिची आई म्हणली की ह्या बी दाराला कुलूप लावून दोन्ही दाराला कुलूप लावून चल। मग स्वप्नानी मधल्या दाराला कुलूप लावलं, बाहेरच्या दाराला कुलूप लावून खोली पॅक केली आणि निघून गेली। मग माझ्या बायकोला मी म्हणलं कागद आहेत ते काढा, आपल्या नावावर आहेत कागद घराची ते घेऊन जाऊ आपण पोलीस स्टेशनला आणि केस करू। तिनं बॅग काढली, कागद काढली, ते पाठीमागं नाले त्या तिकडे गेली। आम्हाला काय एवढं लक्षात आलं नाही ते काय करून 5-6 सेकंदात तर तिनं ते औषध पेली, मुलगा रडायला लागली, मुलगी मुलीचं लक्ष गेलं रडायला लागलं। म्हणून विचारलं तिला काय होते तर औषध केली म्हणून लगेच आम्ही तिला दवाखान्यात नेलो। रात्री 2:15 तिची एक्सपायर झाली। या दोघीमुळं माझ्या बायको राहिले नाही, त्यांना शिक्षा झाली पाहिजे। त्यांच्यावर आम्ही केस केलेला आहे, अजून अटक झालेली नाही त्यांना, यांना लवकरात लवकर अटक करून शिक्षा झाली पाहिजे।